सांगली मिराज आणि कुपवाड शहर महापालिका प्राथमिक शिक्षण विभाग यांच्याकडून विद्यार्थ्यांना जातीचे दाखले इतर प्रशासकीय दाखले देण्यासंदर्भात मुख्याध्यापकांचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये मिरजेचे तहसीलदार डी एस कुंभार यांनी महापालिका क्षेत्रातील मुख्याध्यापकांना अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन केले. तसेच अनेक मुख्याध्यापकांच्या शंकांचे निरसन करीत शिक्षक आणि प्रशासनाच्या मदतीने 10वी आणि 12वी तसेच इतर विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध शासकीय दाखले मिळणे संदर्भात शाळा पातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कोणताही विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये, त्याचे नुकसान होऊ नये यासाठी मुख्याध्यापकांना विशेष प्रयत्न करण्यास सांगितले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या शिबिराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रस्तावना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे यांनी तर आभार राजाराम वनकंडे यांनी मांडले. मिरजेचे अप्पर तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील, विशेष दंडाधिकारी उदयसिंह गायकवाड, प्रशासन अधिकारी प्राथमिक शिक्षण विभागाचे पोपट मलगुंडे, लेखाधिकारी गजानन बुचडे उपस्थित होते. या शिबिरास विशेष सहकार्य संदीप सातपुते, भरत बंडकर, तात्यासाहेब सौंदते, पद्मा घोलप पठाण मॅडम यांचे लाभले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माननीय पालकमंत्री महोदय व माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या विशिष्ट मार्गदर्शनातून आपण पूर्ण सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील 5वी ते 12वी या वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी शिबिर घेऊन दाखल्यांचं नियोजन केलेलं आहे. आजचं शिबिर हे आज मके आठवले या शाळेमध्ये आपण आयोजित केलं होतं. सदर शिबिरासाठी महापालिका क्षेत्रातील 210 शाळांचे मुख्याध्यापक हजर होते. सर्व मुख्याध्यापकांना आपण विनंती केलेली आहे की त्या त्या शाळांमध्ये शिकणाऱ्या 5वी ते 12वी या वर्गातील मुलांसाठी डोमिसाईलचे दाखले, जातीचे दाखले हे आपण शाळेमध्ये शिबिर घेऊन मिळवून देणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रांची सोय आपण शाळेमध्येच करून घेतो आहे आणि प्रत्येक शाळेसाठी माहितीसेवा केंद्र किंवा सेतू हे आपण जोडून देणार आहे. आणि या सर्वांच्या प्रयत्नातून आपण महापालिका क्षेत्रातील सर्व 5वी ते 12वीमध्ये शिकणाऱ्या मुलांना दाखले शाळेमध्येच आपण शिबिरामार्फत उपलब्ध करून देणार आहे. सदर शिबिरासाठी मुख्याध्यापकांनी चांगला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला प्रशासनाला विश्वास आहे की आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे सदर जातीचे आणि दोन्ही दाखले उपलब्ध करून देऊ शकतो.